मीरा भाईंदर महानगरपालिकेत आज काँग्रेसने पुन्हा गदारोळ घातला होता. काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस समन्वयक दीप काकडे याला पालिकेत प्रवेश नाकारला होता. त्यामुळे दीप काकडे हे पालिकेच्या विरोधात भर पावसात पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केला. तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत गोंधळ घातला होता. काँग्रेसने बुधवारी महासभेत महिला आणि बालकल्याण विभागातील भ्रष्टाचाराबाबत महासभेसमोरच आंदोलन केलं होतं. त्यामुळेच आज पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी दीप काकडे याला पालिकेत प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातल्या भ्रष्टाचारावरती मागचे 4 महिने लढतो आहोत. अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याचं खंडन करायला आम्ही आज रितसर महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेण्यासाठी आलो. मात्र आम्ही ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला सुरक्षा रक्षकांनी आम्हाला मगाशी 2 ते 3 तास अडवून ठेवलेला आहे, कारण काही देत नाहीये. ते म्हणाले लिखित द्या. आम्ही आमच्या गटनेत्यांचं लेटर दिलंय, आमच्या नगरसेविका आमच्या सोबत आहेत. मात्र तसं असताना अद्यापर्यंत त्या लेटरचं उत्तर आम्हाला आलेलं नाहीये आणि आता ते म्हणतात की पत्रकार परिषद करण्यास मज्जाव आहे, कुठल्याही स्वरूपाचा लिखित आदेश देत नाही आहेत आणि आम्हाला इथे थांबवून ठेवलंय. ही लोकशाहीच्या आवाजाची, नागरिकांच्या संघर्षाच्या आवाजाची गळचिपी आहे आणि सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन इथे घाबरलेलं आहे, त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या दमनशाहीचा वापर करत आहे. न्यूज अँड इन्फो आता लवकरच नव्या बदलांसह नव्या रूपात.